नमस्कार, प्रियंकाज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पनीरची एक नवीन रेसिपी दाखवणार आहे। आज मी तुम्हाला पनीर घोटाळा घरी कसा तयार करायचा ते दाखवणार आहे। हा घोटाळा खायला अगदी टेस्टी लागतो आणि करायलाही अगदी सोपा आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पनीर घोटाळा तयार करण्यासाठी मी इथे पॅनमध्ये एक मोठा चमचा बटर घेतलाय। तुम्हाला जर बटर आवडत नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तेल सुद्धा घेऊ शकता, पण हा पनीर घोटाळा बटरमध्ये चांगला लागतो। तर आता हे बटर असं थोडं मेल्ट करून घ्यायचंय। आता ह्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची, थोडं असं मिक्स करून घ्यायचं। आणि ही मी पूर्ण रेसिपी लो टू मीडियम फ्लेमवर करतेय। आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि हे मोहरी आणि जिरे पण असे चांगले परतून घ्यायचे। आता याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा। हा कांदा आता बटरवरती चांगला परतून घ्यायचा। मी हा कांदा असा एकदम बारीक चिरून घेतलाय। तुम्ही हवं तर मिक्सरमधून कांद्याची पेस्ट सुद्धा करून घेऊ शकता। आता कांदा थोडा परतून झालाय, आता याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आणि हिरवी मिरची पण चांगली परतून घ्यायची। जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल। ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि चांगलं असं परतून घ्यायचं। जेव्हा पण आपण कांदा परतू त्यावेळेस त्याच्यामध्ये जर थोडं मीठ टाकलं तर कांदा लवकर ब्राऊन होतो। तर आता हा कांदा चांगला परतून झालाय। आता याच्यामध्ये ठेसलेलं लसूण आणि किसलेलं आलं टाकायचं, हे पण चांगलं आता परतून घ्यायचं। बघा, आपला आता कांदा लसूण आलं सगळं चांगलं परतून झालंय। आता याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे। तर ह्याच्यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट, हे साधं तिखट आहे, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड आणि हे मसाले पण चांगले परतून घ्यायचे। फक्त 1 मिनिट हे मसाले परतून घ्यायचे, खूप जास्त नाही परतून घ्यायचे, नाहीतर आपल्याला करपल्यासारखी टेस्ट लागेल। तर आता हे सर्व मसाले चांगले परतून झालेत। आता याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायची। तर इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत आणि त्याची प्युरी करून घेतली आहे। तुम्ही हवं तर टोमॅटो बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता किंवा किसूनसुद्धा टाकू शकता। ह्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे सगळं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि टोमॅटो थोडे शिजवून घ्यायचे। तर हे बघा, असे मस्त टोमॅटो शिजले। एकदा परत चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे टोमॅटो मी आता थोडे शिजवून घेतले। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला पालक टाकायचा। पालक टाकल्यामुळे एक पनीरला खूप छान टेस्ट येते, पण जर तुम्हाला पालक आवडत नसेल तर पालक ऑप्शनल आहे। हे एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। पालकाला शिजायला खूप जास्त वेळ नाही लागत, पण तरी सुद्धा ह्याच्यावर आता परत एकदा झाकण ठेवायचं आणि फक्त 2 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं, कारण की आपले टोमॅटो आधीच शिजलेले आहेत तर त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागत। तर आता हे बघा, पालक छान शिजलाय, टोमॅटो पण छान शिजले। आता हा मसाला तयार आहे। आता ह्याला थोडं स्मॅश करून घ्यायचं। जर तुमच्याकडे असं स्मॅशर नसेल तर आपल्या पळीनेसुद्धा थोडं प्रेस केलं तरीही चालेल। तसं आपले टोमॅटो आणि पालक अगदी व्यवस्थित शिजले, पण थोडंसं जर स्मॅश करून घेतले तर मसाले अगदी व्यवस्थित मिक्स होतात। तर आता हे मसाला तयार आहे। आता ह्याच्यामध्ये किसलेलं पनीर टाकायचं। तर इथे मी एक मोठी वाटी पनीर घेतलंय आणि पनीर मी असं किसून घेतलंय। हे आता चांगलं मिक्स करून झालंय। आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, कारण की हे मला थोडं घट्ट वाटतंय, तर थोडं पाणी टाकायचं। जर तुम्हाला आणखीन थोडंसं पातळ हवं असेल तर तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता। हे सर्व चांगलं मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकायचं, ते म्हणजे चीज। तर आपण करतोच आहे पनीर चीज घोटाळा।
तुमच्याकडे जे चीज अवेलेबल असेल किंवा जे चीज तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। आणि टाकताना चीज भरपूर टाकायचं, अजिबात कंजूसी करायची नाही। ह्या पनीरच्या भाजीमध्ये जितकं जास्त चीज असेल तितकं ते खायला चांगलं लागतं। तर केव्हाही तुम्ही असा ज्यावेळेस घोटाळा कराल त्याच्यामध्ये जास्त चीज टाका। आणि हे बघा, चीज एकदम मेल्ट झालं आहे आणि एकदम चांगलं मिक्स झालं आहे आणि भाजीला खूप सुंदर कलर आला आहे। तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून झालं आहे, आता याच्यावर फक्त 2 मिनिट झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची। चीजमध्ये सुद्धा थोडं मीठ असतं, तर जेव्हा पण तुम्ही भाजीमध्ये मीठ टाकाल तर व्यवस्थित अंदाजानुसारच ह्याच्यामध्ये मीठ टाका। तर मी टोमॅटो आणि पालक पुरतंच ह्याच्यामध्ये मीठ टाकले, तर मीठ टाकताना थोडं सांभाळून टाका। हा पनीर घोटाळा आता तयार आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। हा चीज घोटाळा तुम्ही ब्रेड सोबत, पाव सोबत किंवा पोळी सोबत सुद्धा खाऊ शकता। तर हा चीजी पनीर घोटाळा तयार आहे। आता गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच खा, खायला खूप छान लागतं। हा पनीर घोटाळा एकदा करून पहा आणि कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला कोणत्या नवीन रेसिपीज हव्या असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। मी तुम्ही सांगितलेल्या रेसिपी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशा करायच्या त्या तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू। धन्यवाद।